पुढची बातमी आहे नाशिक महानगरपालिकेच्या त्रिमूर्ती चौक सिडको भागातून उड्डाणपुलास जनतेचा तीव्र विरोध होत असल्याची. त्रिमूर्ती चौक ते संभाजी महाराज चौकापर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलास तीव्र स्वरूपाचे आक्रोश आंदोलन. किशोर घाटे यांची माहिती. इथे उड्डाणपूल झाल्यास पुलाखाली दारुडे, गर्दुल्ले तसेच गांजा पिणाऱ्यांचा अड्डा होईल व त्याचबरोबर चेन स्नॅचिंग व लूटमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढून मोठे गुन्हे घडतील. येथील रहिवासी, व्यापारी, भाजीपाल्यांचे दुकानदार, छोटे मोठे व्यापारी, पेट्रोल पंप अशा अनेक प्रकारच्या जनतेची उपासमार होणार आहे. मणपाचा उड्डाण पूल बांधण्याचा विचार असेल तर मणपाने तो इतर ठिकाणी बांधावा, जेणेकरून त्या ठिकाणी रहदारीचा खरोखरच अडथळा येणार नाही. अशाच ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यात यावा अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नगरसेविका प्रियंका किशोर घाटे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आज संभाजी चौक परिसराचा बराच मोठा एरियामध्ये राहणारे लोक, व्यापारी यांच्या व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीवर आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत, ह्या कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे. आता तुम्ही म्हणाल परिणाम कसा काय होणार, तर परिणाम हा साहजिकच उड्डाणपूल झाल्यानंतर खाली तळाला किंवा याला रस्त्याच्या कडेची रहदारी, वाहतूक, येणं जाणं, संपर्क याच्यावर निश्चितपणे अगदी परिणाम होणार आहे. आणि तसं होऊ नये, लोकांची तिथल्या राहणाऱ्यांचे सुद्धा याय जायचे जे काही मार्ग आहेत हे सुद्धा बदलणार आहेत, कित्येकांना लांब पडणार आहे, ते गैरसोयीचं होणार आहे, ते होऊ नये याकरता आमची सर्व संभाजी चौक एरियात राहणाऱ्या सर्व रहिवाशांची, सर्व व्यापाऱ्यांची हा गैरसोयीचा, यापासून कुठल्याही प्रकारचा फायदा किंबहुना आता आर्थिक बाबत मी बोलू शकत नाही, जास्त थोडासा अपव्यय झाल्यासारखं होईल, त्याकरता आमची सर्वांची एकमुखाने मागणी आहे का हा जो संभाव्य घाटे साहेबांनी आता जे वर्णन केलेलं आहे हा पूल कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ नये याच्याबद्दल जरूर जरूर फेरविचार व्हावा अशी आमची विनंती आहे. दक्षिणमुखी मारुती आणि बांधकाम भवन तो वायमध्ये होतो, त्याचबरोबर इकडनं प्रभाग क्रमांक 25 तो निघतो म्हणजे दिवे आडल्यापासनं तर संभाजी चौकामध्ये ते उतरवतात. इकडनं येणारा जो पूल आहे, जो जलतरण तरावापासून येणारा पूल आहे, त्याला आमचा विरोध नाही आहे. परंतु आजचं पेपर वाचलं आम्ही तर प्रियंका घाटेने त्याला विरोध केला असं त्याच्यामध्ये नमूद केलं. प्रियंका घाटेने याच्या आधीच वर्तमानपत्रामध्ये बातमी दिलेली आहे, लवकरात लवकर तो पूल झाला पाहिजे. विरोध आमचा त्या पुलाला नाही आहे, पुलाला विरोध आहे तो येणाऱ्या पुलाला आहे, जो दिवे आडल्यापासनं तर संभाजी क्रमांक 25 दिवे आडल्या सिडको परिसरातून होणारा जो पूल आहे तो प्रभाग क्रमांक 12 त्याला उतरण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे व्यापारी, रहिवासी, त्याचबरोबर छोटे मोठे उद्योजक हे माझ्याकडे आल्यामुळे मी त्यांच्या सोबत राहून नाशिक शहरामध्ये जो होणारा ताण आहे, लोकांना असं वाटतं का त्या पुलामुळे खूप मोठी कमी होणारी अवस्था राहील, परंतु तसा काही प्रकार नाही आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वर्दळ नाही आहे, सिडको परिसरामध्ये वर्दळ नाही आहे, दोन्दे म्हणजे या ठिकाणी दोन्दे पुलावर पण वर्दळ नाही आहे, परंतु जाणूनबुजून तो घाट घातलेला आहे, तर घाट घालू नये. आणि त्या ठिकाणी जे आमचे खऱ्या अर्थानं व्यापारी, रहिवासी यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत सांगतो. आणि आम्ही जर या ठिकाणी जर पूल जर होण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेवर धडक आक्रोश मोर्चा काढणार. जनमत मराठी न्यूज करता प्रतिनिधी नासिर मंसुरी, नाशिक.